हे घोषवाक्य घेऊन सातारा पोलीस दलाने गणेशोत्सवाचे औचित्य साधत रक्तदान केले. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. रक्तदान हे श्रेष्ठ दान हे घोषवाक्य घेऊन सातारा पोलीस दलाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून सर्व स्तरातील नागरिकांना एकत्रित करून रक्तदान शिबिर उत्साहात पार पाडले. या रक्तदान शिबिरामध्ये सातारा शहरातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रक्तदान केले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्यासाठी रक्तदान करून जिंदगी से जिंदगीत असा संदेश सातारा पोलिसांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दिला. सातारा जिल्हा पोलिसांमध्ये आज मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराचा उद्देश असा आहे की पोलीस आणि जनता या पोलीस जनतेपर्यंत जाणार आणि जनता पोलिसांपर्यंत येणार, तर या दोघांमध्ये जी दरी आहे ती मिटवण्याचा हा एक सामाजिक उपक्रम आहे. आणि सातारा जिल्ह्यातील जनतेने या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांचे अभिनंदन. प्रसन्न वातावरण असतं हा दिवस आहे. त्यामध्ये देखील सध्या अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या समाजाला योगदान देतो. त्याच्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करावं या भावनेतून क्षेत्राचं आयोजन करण्यात आहे. आम्ही ज्या दिवशी शांतता कमिटीचे मेंबर साहेबांनी आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद पोलिसांनी आणि समितीचे जे अध्यक्ष सदस्य आणि जे भक्त आहेत असं सर्वांनी दिला आहे. आणि आपण बघताय जवळपास या ठिकाणी आत्तापर्यंत 250 डोनेट म्हणजे जे रक्तदाते आहेत त्यांनी रक्त दिलं आहे. अजून बऱ्यापैकी लाईन आहे 50 ते 60 रक्तदाते असं करून 250 वरती हा आकडाच आहे. आणि या चांगल्या उपक्रमाचा फायदा अतिशय जे कर्ज खरोखर कर्ज आहे ज्यांना जेव्हा मागतो तेव्हा मिळत जहीन. गणेश उत्सव आणि मोहरम हा सण एकत्रित आलेला आहे पोलीस दलातर्फे, सातारा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबिराचं या दिवशी आयोजन केलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ 250-300 लोकांनी रक्तदान इथं केलेलं आहे आत्तापर्यंत. या निमित्तानं गणेश उत्सव मंडळातील भरपूर कार्यकर्ते, आमच्या पोलीस दलातील भरपूर कार्यकर्ते अधिकारी यांनी रक्तदान केलं करून एक चांगला संदेश दिलेला आहे. गणेशोत्सव हा राष्ट्रीय एकात्मतेचा हा सण आहे. यातून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साधायची आहे, सामाजिक हेतू त्यामुळं सिद्ध होणार आहे. बरोबरच जे रुग्ण आहेत त्यांना विघ्नमुक्त होण्यास आपल्या या कार्यातून मदत होणार आहे. विघ्नकर्ता आहे गणेश. गणपती उत्सव त्या उत्सवाचा संदेश यातून आपण देत आहोत. मी धन्यवाद मानतो की सगळ्या संस्थेला, सगळ्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना की त्यांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे या शिबिरात सहभाग घेतलेला आहे, आपलं रक्त देऊन एक महान कार्य केलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अनेकांनी शहीद झालेले, बलिदान दिलेले, आपण सगळ्यांनी रक्तदान करून त्यांच्या स्मृती आपण इथं जागवलेल्या आहेत. जय. सातारा पोलीस दलातर्फे आज मेगा रक्तदान शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. तसेच पोलिसांकडून आणि नागरिकांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनता आणि पोलीस यांच्यातील ही तयारी कमी करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे. या तसेच गणपती उत्सवाचं औचित्य साधून पोलिसांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जनता पोलिसांपर्यंत आणि पोलीस जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उपक्रम इथं राबवलेला दिसतो. पोलिसांनी केलेल्या फ्लेक्समध्ये शहीदांनी केले बलिदान आपण करू रक्तदान अशा प्रकारचे स्लोगन इथं पोलिसांनी इथं लिहून जनतेमध्ये रक्तदानाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांनी केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु त्याचबरोबर नागरिकांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षासुद्धा वाढताना दिसत आहेत. पूर्वीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच सध्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच डीवायएसपी राजमाने यांनी मुक्ता तडीपारासारखे अनेक कारवाया करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. पूजा शिंदे, VMNews मराठी, सातारा.